नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही महत्वाचे अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज तयार होतील तेव्हा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेट विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे यांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केले आहेत जसं की मिशन पोलीस भरती दोन हजार वीस याच्या अंतर्गत जी की सध्याची पोलीस भरतीची वॅकन्सी आलेली आहे याच्यासाठी यांनी अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत लाइव क्लासेस असतील तसेच याच्यानंतर जी की राज्यसेवा आहे मुख्य परीक्षा बॅच दोन हजार वीस याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आपल्याला लाईव्ह क्लासेसच्या अंतर्गत शिकवणार आहेत आणि MPSC फाउंडेशन बॅच दोन हजार एकवीस हा सुद्धा कोर्स लॉन्च झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये सुद्धा सर्व कोर्सेस तुम्हाला विकत घेता येतील या ठिकाणी एक महिन्याचा सुद्धा कोर्स आहे तीन महिन्याचा सुद्धा कोर्स आहे सहा महिन्याचा सुद्धा कोर्स आहे बारा महिन्याचा कोर्स आहे आणि अगदी चोवीस महिन्याचा सुद्धा कोर्स आहे तुम्ही जर लॉंग साठी जर तयारी करत असाल तुम्हाला सलग एक दोन जर तयारी करत असतील तर तुम्ही बारा महिन्याचा किंवा चोवीस महिन्याचा कोर्स तुम्ही घेऊ शकता सर्व कोर्सेसवर दहा टक्के डिस्काउंट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे अनअकॅकॅडमी नावाचं जे काही ऍप आहे ते डाऊनलोड करायचं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे आय ओ एस असू द्या किंवा अँड्रॉइड मोबाईल असू द्या दोन्ही मोबाईलवरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांचा आग्रह असतो आपला आजचा महत्वाचा मुद्दा आहे अटल बोगदा जो काही बांधला गेलेला आहे त्याच्यावरील जेवढेही महत्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असताल त्याच एक्झामसाठी हा जो काही टॉपिक आहे हा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे याच्यावरील एक ते दोन मार्काला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये पस्तीस प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत या पस्तीस प्रश्नापैकी कि तुम्हाला किती प्रश्नाची उत्तर आली हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि पस्तीसच्या पस्तीस प्रश्न एका वहीमध्ये किंवा कागदामध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हा मुद्दा आपण आजच्या आज क्लिअर करून टाकू चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे नाव काय आहे अटल बोगदा जवाहर बोगदा गांधी बोगदा की यापैकी नाही तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अटल बोगदा हा जो काही बोगदा आहे तो जगातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा आहे क्लिअर लक्षात राहील इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा मी आत्ताच सांगतो पस्तीस प्रश्न आहेत त्याच्यामुळे एक ते पस्तीस प्रश्न कंटिन्यू पहा आणि पाहता पाहता हे सर्व प्रश्न लिहून घ्या प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया अटल बोगदा भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश मेघालय की यापैकी नाही तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये अटल बोगदा स्थित आहे क्लिअर आता वळूया प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे अटल बोगदा हे नाव कोणाच्या नावावरनं ठेवण्यात आलेले आहे जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल अटल बिहारी वाजपेयी की यापैकी नाही प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी माननीय अटल बिहार वाजपेयी यांच्या नावावरनं अटल बोगद्याचे नाव ठेवण्यात आलेले आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारला जाण्याची शक्यता आहे पुढचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न हा सुद्धा अटल बोगद्याचे उद्घाटन कोणत्या दिवशी झालेले आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार वीस एकतीस ऑक्टोंबर दोन हजार वीस दोन ऑक्टोंबर दोन हजार वीस कि तीन ऑक्टोबर दोन हजार वीस तर याचं योग्य पर्याक्रमांक आहे पर्याक्रमांक डी तीन ऑक्टोबर दोन हजार वीसला ला अटल बोगद्याचे उद्घाटन झालेले आहे क्लिअर आता वळूया प्रश्न क्रमांक पाचव्याकडे अटल बोगद्याच्या अगोदर भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता होता आपण पाहिलं की आता जगातील सर्वात मोठा बोगदा कोणता अटल बोगदा भारतातील सुद्धा सगळ्यात मोठा आता बोगदा कोणता असणार आहे अटल बोगदा परंतु अटल बोगद्याच्या अगोदर भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता होता तर त्याचं नाव होतं पर्याय क्रमांक ए जवाहर बोगदा हा जो काही बोगदा आहे तो अटल बोगद्याच्या अगोदर भारतातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जायचा क्लिअर पुढचा प्रश्न लिहून घ्या लगेच इम्पॉर्टंट प्रश्न आहे अटल बोगद्याची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नऊ पूर्णांक दोन किलोमीटर एवढी लांबी किंवा एवढं किलोमीटर अटल बोगद्याचं आहे किती नऊ पॉईंट दोन किलोमीटर ठीक आहे पहा या ठिकाणी तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर माइंड मॅप सुद्धा काढून तुम्ही लक्षात ठेवू शकता माइंड मॅप म्हणजे कसं पहा असं मध्यभागी तुम्ही अटल बोगदा असं लिहा ठीक आहे पाच शांतपणे तुमची फक्त एक मिनिट घेतो अटल बोगदा असं लिहिलं त्याला सर्कल काढा आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही असे याला फाटी काढू शकता फाटी ठीक आहे म्हणजे ब्रँचेस काढू शकता आणि याच्या बावती आजूबाजूला तुम्ही जेवढ्याही प्रश्नाची माहिती आहे ती याच्या आजूबाजूला बाणं करून लिहू शकता जेणेकरून याला म्हणतात माइंड माइंडमॅप जेणेकरून एकाच सर्कलच्या आजूबाजूला तुम्ही माहिती लिहित असता त्या सर्कलमधल्या पॉईंटची त्याच्यामुळे लक्षात सुद्धा अगदी सोपं जातं क्लिअर आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करा आणि तुमच्या एक दोन मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अशा आपल्या मायबोली भाषेतील जो काही उपक्रम सुरू केलाय याची माहिती भेटून जाईल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा जवाहर बोगद्याची लांबी किती होती आपण आत्ताच पाहिला जगातील आणि भारतातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा कोणता अटल बोगदा त्याच्या अगोदरचा कोणता होता जवाहर बोगदा मग याची लांबी किती होती दोन पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटर म्हणजेच अटल बोगद्याची किती आहे अटल टनेलची किती आहे नऊ पूर्णांक दोन किलोमीटर आणि जवाहर टनेल म्हणजे जवाहर बोगद्याची किती आहे दोन पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटर क्लियर एवढी गोष्ट लक्षात राहू द्या कन्फ्युजन नका करून घेऊ पुढचा प्रश्न पाहूया आता आपण पाहिलं जवाहर बोगदा हा दोन नंबरचा सर्वात मोठा आहे जवाहर बोगद्याची लांबी आहे दोन पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटर मग प्रश्न कदाचित असाही विचारला जाऊ शकतो की जवाहर बोगदा हा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये हा जवाहर नावाचा बोगदा स्थित आहे किंवा स्थापित आहे पुढचा प्रश्न पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे अटल बोगद्याचे जुने नाव काय होते मी जसं की तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं अटल बोगद्याचे जुने नाव काय होते पर्याय क्रमांक ए रोहतांग बोगदा म्हणून अटल बोगद्याला जुन्या नावानं ओळखलं जायचं क्लिअर मग आता नवीन काय नाव ठेवलेलं आहे अटल बोगदा आणि ते कोणाच्या नावाने ठेवलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल बोगदा असं नाव ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे अटल बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि ते कधी करण्यात आलं तीन ऑक्टोबर दोन हजार वीस ठीक आहे पहा व्हिडिओ पाहता पाहताच तुम्हाला काही गोष्टी रिवाईज सुद्धा करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात राहणे सोपं जाईल क्लिअर आता वळूया प्रश्न क्रमांक अकराव्याकडे इम्पॉर्टंट प्रश्न आहे समुद्र सपाटीपासनं अटल बोगद्याची उंची किती मीटर वरती आहे पहा तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे किती मीटर वरती विचारलेला आहे तर किती मीटरवरती आहे तीन हजार मीटरवरती किती मीटरवरती तीन हजार मीटरवरती मग प्रश्न असाही विचार जाऊ शकतो की समुद्र सपाटीपासून अटल बोगद्याची उंची किती फुटावरती आहे इथं विचारलं मीटरवरती आणि इथं विचारलं फुटावरती मीटरवरती जर म्हटलं तर तीन हजार मीटर आणि फुटावरती जर म्हटलं तर दहा हजार फूट क्लिअर पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे परत एकदा सांगतो अटल बोगद्याची उंची किती मीटरवरती आहे असं जर म्हटलं तर तीन हजार मीटर एवढ्या उंचीवरती आहे आणि किती फुटावरती आहे असं जर विचारलं तर दहा हजार फुटावरती आहे आता मला लगेच तुम्ही सांगायचं आहे एक फूट एक फूट म्हणजे किती मीटर लगेच मला सांगायचं आहे ज्यांना ज्यांना येते त्यांना लगेच कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा अटल बोगद्याची पायाभरणी म्हणजेच भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले होते लालकृष्ण आडवाणी मोहन भागवत अटल बिहारी वाजपेयी की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते अटल बोगद्याची पायाभरणी करण्यात आली होती परंतु जेव्हा त्यांनी पायाभरणी केली होती भूमिपूजन केलं होतं तेव्हा त्या ते बोगद्याचं नाव काय होतं रोहतांग बोगदा हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील सर्वात मोठा बोगदा ज्याला आपण अटल बोगदा म्हणतो तो कोणत्या दोन शहरांना जोडणारा आहे मनाली लेह ए आणि बी की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन शहरांना हा बोगदा जोडणार आहे कोण कोणता मनाली आणि लेह या दोन शहरांना जोडणाऱ्या बोगद्याचं नाव काय आहे अटल बोगदा पुढचा प्रश्न पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे सर्वात मोठा बोगदा अटल बोगदा कोणत्या कंपनीने निर्माण केला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बी आर ओ नावाची एक कंपनी आहे त्याचं फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीनं हा बोगद्याची निर्मिती केली आहे किंवा निर्माण केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा अटल बोगदा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पीर पंजल पर्वतरांगा या पर्वतरांगेमध्ये हा बोगदा स्थित आहे किंवा स्थापित आहे पुढचा प्रश्न पाहूया सतरावा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे मनाली ती लेह हा प्रवास अटल बोगद्यात किती वेळामध्ये पार पाडणार आहे तर हा जो काय प्रवास आहे मनाली ते लेह आता हा किती वेळामध्ये पार पाडणार आहे अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये किती मिनिटांमध्ये अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये मनाली ते लेह हा प्रवास आता आपल्याला करता येणार आहे अटल बोगदा या बोगद्यामुळे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा अटल बोगदा बांधण्यासाठी एकूण खर्च किती लागलेला आहे आता इतक्या वेळा आपण पाहिली माहिती अटल बोगद्याबद्दल मग आता ती बोगदा कोणी बांधला बी आर ओ कंपनीने बी आर ओ कंपनीचं फुल फॉर्म काय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आता हा बोगदा बांधल्यामुळे किती वेळात आपल्याला पोहोचता येईल पंधरा मिनिटामध्ये आणि मग हा बोगदा बांधण्याचा खर्च किती लागला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन हजार तीनशे कोटी एवढा एकूण खर्च लागलेला आहे अटल बोगदा बांधण्यासाठी या व्हिडिओची पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या व्हिडिओच्या नक्कीच तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून दररोज सकाळी आपला सात वाजता एक करंट अफेअरचा व्हिडिओ रेग्युलर आपण जवळपास तीन ते चार महिने झाले आपण न चुकता दररोज सकाळी सहा वाजता टाकत असतो त्याचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल आणि संध्याकाळी सात वाजता किंवा आठ वाजता एक इम्पॉर्टंट टॉपिक घेत असतो ज्या टॉपिकची माहिती किंवा ज्या टॉपिकबद्दल तुम्ही कमेंट्स करत असताल त्याच्यामुळे या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्हाला कमेंट्स करायची आहे की पुढचा टॉपिक कशावरती घ्यायचा आहे क्लिअर एकोणीस नंबरचा प्रश्न पाहूया अटल बोगद्यामुळे लेह आणि मनाली या दरम्यानचे अंतर किती किलोमीटरने कमी होणार आहे जवळपास सेहेचाळीस किलोमीटरने हे अंतर कमी होणार आहे पुढचा प्रश्न त्याच्यावरच अवलंबून आहे प्रश्न क्रमांक विसावा बोगद्याच्या अगोदर मनाली लेह जाण्यासाठी किती वेळ लागत होता तर मी आत्ता सांगितलं जसं की चार ते पाच तास लागायचे मनाली पासून लेहला जायला क्लिअर आता वळूया प्रश्न क्रमांक एकवीस नंबरकडे अटल बोगद्याच्या दक्षिणेकडील भाग ज्याला आपण मनाली म्हणतो त्या मनालीपासनं किती अंतरावर आहे हा अटल बोगद्याचा दक्षिणेकडील भाग तर हा आहे जवळपास पर्याक्रमांक बी पंचवीस किलोमीटरवरती अटल बोगद्याचा दक्षिणेकडील भाग हा मनालीपासून आहे पुढचा प्रश्न अटल बोगद्याच्या दक्षिणेकडील भाग हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे तर याचं सुद्धा उत्तर आहे क्रमांक ए तीन हजार साठ मीटर एवढ्या उंचीवर आहे पुढचा प्रश्न आता दक्षिणेकडून पाहिलं तर उत्तरेकडून किती भाग उंचीवरती आहे तर याचं उत्तर आहे तीन हजार एकाहत्तर मीटर पर्याक्रमांक ए आता मगाशी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही बी आर ओचा चा फुल फॉर्म काय तर पुढचा प्रश्न त्याच्यावरच अवलंबून आहे बी आर ओचा चा फुल फॉर्म काय आहे तर बी आर ओचा चा फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन क्लिअर लक्षात राहील नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न पंचवीस नंबरचा आता बी आर ओ बद्दल आपण एवढी माहिती पाहिली तर आता बी आर ओ बद्दल काही दोन तीन गोष्टी लगेच महत्वाच्या जाणून घ्या बी आर ओची स्थापना केव्हा झालेली आहे तर बी आर ओ ची स्थापना झाली पर्याय क्रमांक सी सात मे एकोणीसशे साठला ला बी आर ची स्थापना करण्यात आलेली मग बी आर ओ ची स्थापना पाहिली मग सध्याचे बी आर ओ चे अध्यक्ष कोण आहेत ते सुद्धा लगेच लिहून घ्या पर्याय क्रमांक बी हरपाल सिंह हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत किंवा कार्यकाळ सांभाळत आहेत पुढचा सा प्रश्न आता आपण पाहिले बी आर ओचं फुल फॉर्म पाहिलं बी आर चा स्थापना दिवस पाहिले बी आर चे अध्यक्ष पाहिले आता बी आर ओचं मुख्यालय कुठे आहे तर बी आर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि दिल्ली म्हटलं की मी तुम्हाला नेहमी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट दिल्ली काय आहे भारताची राजधानी आहे म्हणजेच काय आहे कॅपिटल आहे भारताची राजधानी म्हणून दिल्लीला केव्हा घोषित केलं एकोणीसशे अकराला घोषित केलं दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत अरविंद केजरीवाल दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहेत अनिल बैजल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत मनीष सिसोदिया आणि हेच मनीष सिसोदिया काय म्हणून आहेत एज्युकेशनल मिनिस्टर म्हणून सुद्धा काम पाहतात क्लिअर एका प्रश्नामध्ये अनंत गोष्टी आपल्याला सापडतात पुढचा प्रश्न पाहूया अठ्ठावीस नंबरचा हिमाचल प्रदेशमधील प्रमुख सरोवरे कोणती कोणती आहेत रेणुका चंद्रताल सुराज ताल की वरील सरोवर याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक डी म्हणजेच वरील सर्व रेणुका सरोवर चंद्रताल सरोवर सुराज ताल सरोवर हे सर्व सरोवर हिमाचल प्रदेशामध्ये स्थित आहेत वळव्या एकोणतीस नंबरच्या प्रश्नाकडे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण आहेत तर याचं नाव आहे पर्याक्रमांक बी जस्टिस लिंगप्पा नारायण हे व्यक्ती सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य करत आहेत कुठे हिमाचल प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न पाहूया अटल बोगद्याचा आकार कशासारखा बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अटल बोगद्याचा जो काही आकार आहे तो आपली घोड्याची नाल असते ना तशा प्रकारचा हा बोगदा बनवलेला आहे पुढचा प्रश्न आता एवढ्या वेळ आपण पाहिलं की अटल बोगद्याबद्दल माहिती घेतली जवाहर बोगद्याबद्दल माहिती घेतली बी आर ओ कंपनीबद्दल माहिती घेतली परंतु हे सर्व कुठे आहे हिमाचल प्रदेशमध्ये तर हिमाचल प्रदेशबद्दल आता शेवटचे दोन तीन क्वेश्चन लगेच ऐकून घ्या पहिली गोष्ट हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत जयराम ठाकूर लगेच लिहून घ्या मग मुख्यमंत्री म्हटल्यावर राज्यपाल कोण आहेत बंडारू दत्तात्रय पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे आणि मुख्यमंत्री झाले राज्यपाल झाले मग हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर हिमाचल प्रदेशला दोन राजधानी आहे पहिली गोष्ट पहिली राजधानी आहे शिमला जी की उन्हाळ्यामध्ये असते आणि दुसरी राजधानी आहे धर्मशाळा जी की हिवाळ्यामध्ये असते क्लियर पुढचा प्रश्न पाहूया मुख्यमंत्री पाहिले राज्यपाल पाहिले राजधानी पाहिले तर चौतीस नंबरचा प्रश्न काय म्हणतो हिमाचल प्रदेशमधील लोकसभा आणि राज्यसभा सीट किती आहे तर लोकसभेच्या सीट आहेत लोकसभाच्या सीट आहेत चार आणि राज्यसभाच्या सीट आहेत तीन ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता आपण लोकसभा पाहिलं राज्यसभा पाहिलं मग विधानसभा सीट किती आहेत तर विधानसभा सीट आहेत अडुसष्ट क्लिअर लोकसभेच्या किती आहेत चार राज्यसभेच्या किती आहेत तीन आणि विधानसभेच्या किती आहेत अडुसष्ट क्लिअर झाला पॉइंट क्लिअर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पस्तीस प्रश्न तुम्हाला पस्तीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाची उत्तरं आली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ हा मराठी भाषेतला मायबोली भाषेतला उपक्रम आपण सुरू केला आहे तुमच्यासाठी हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढचा मुद्दा कशावरती घ्यायचा नक्कीच कमेंट करून सांगा ठीक आहे शेवटी सर्वांना एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर आता तुम्ही एक लाईक करू शकता तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि काही अजून तुम्हाला काही सजेशन सांगायचे असतील तर नक्कीच बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून सजेशन सांगू शकता